आज जाणून घेऊया घरच्या घरी चिकन लेग तंदूरी बनवण्याची सोपी पद्धत। चिकन लेग तंदूरी बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्थात चिकन। आम्ही इथे चिकनचे दोन मोठे लेग पीस घेतले आहेत, 4 चमचे काश्मीरी लाल मिरची पूड, 2 चमचे गरम मसाला पूड, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, अर्धी वाटी दह्याचा चक्का अर्थात हांकड, चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे तेल। आम्ही इथे रिसानो ब्रँडचे एक्स्ट्रा लाईट ऑलिव्ह ऑइल वापरले आहे। स्वच्छ धुतलेल्या चिकनवर उभ्या चिरा मारा, जेणेकरून मसाला चिकनला आतपर्यंत चांगला लागेल। आता चिकनला मीठ, काश्मीरी लाल मिरची पूड, गरम मसाला पूड, आलं लसणाची पेस्ट व दह्याचा चक्का लावून घ्या व यावर लिंबू पिळा। सर्वात अखेरीस चिकनवर थोडंसं तेल सोडा। आम्ही इथे डिसानो एक्स्ट्रा लाईट ऑलिव्ह ऑइल वापरले आहे। ऑलिव्ह ऑइल एकतर अगदी हेल्दी असतं आणि या तेलामुळे चिकनला एक वेगळा फ्लेवरही मिळतो। आता या मसाल्यात चिकन कमीत कमी 4 तास किंवा शक्य असल्यास अगदी 12 तासांसाठी फ्रीजमध्ये मुरवत ठेवा। चिकन मुरल्यानंतर जाडबुडाच्या कढईत तळाला खडा मीठ टाका आणि ही कढई तापू द्या। मग त्यावर एक जाळी ठेवा आणि या जाळीवर मसाल्यात मुरवत ठेवलेलं चिकन ठेवा। झाकण लावून चिकन मध्यम आचेवर 40 ते 45 मिनिट शिजू द्या। दोन्ही बाजूंनी चिकन चांगलं खरपूस भाजून घ्या। अशा प्रकारे कढईत बनवा चिकन लेग तंदूरी।